परिणाम आहे तो खूपच घट आहे. आणि कर्ज निघणार नाही, घरून पैसे टाकून कांदे काढायचे. ही परिस्थिती आहे चोपडा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची. कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली खरी, मात्र लागवड खर्च तरी निघेल अशी परिस्थिती नाही. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असताना निर्यात बंदीमुळे कांद्याला भाव नसल्याचं चित्र आहे. मार्केटमध्ये लिलाव होत नाहीये, त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतात येऊन माल खरेदी करत आहे. जर हेच लिलाव जर मार्केटमध्ये कांद्याचे लिलाव झाले तर बोली लावण्यासाठी व्यापारी येतात, त्यामुळे कांद्याला चांगला भावही मिळतो. अनेकदा न विकला जाणारा कांदाही विकला जातो, मात्र आता असं होत नाहीये, त्यामुळे मार्केटमध्ये कांदा लिलाव व्हावा अशी मागणी शेतकरी करत आहे. कांद्याला 12-13 रुपये किलो जातोय जागेवर आणि लागलेला खर्च पण नाही निघाल तयार आहे सध्या. सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना फटका बसतोय. त्याच्या लागलेला खर्च पण नाही निघत आहे. कमीत कमी 1 लाख रुपये जवळपास खर्च झाले, 50-60 हजार रुपयाचा कांदा येतोय. त्याच्यात शेतकरींचं फार काही नुकसान आहे एकदम. आता जो कांदा आपला आडावत मार्केटला लिलाव होतो का आपला शेतात व्यापारी येतो? शेती सौदे होत आहे इथं, शिवार खरेदी होते. हा शेती सौदे होते, शेतातच सौदा होऊन शेतातच माप वगैरे होतं. म्हणजे मार्केट वगैरे बंद आहे. मार्केटमध्ये लिलाव झाला पाहिजे का? झाला पाहिजे लिलाव. म्हणजे व्यापारी संख्या जास्त असते, त्यानुसार भाव बी वाढू शकतो. वाढू शकतो आणि थोडासा ज्याचा माल नाही विकला गेलेला तो माल पण विकला जातो. आणि निसर्गाच्या याच्यामुळे थोडेसे कांदे खूप खराब आहेत एकदम. हे अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण त्याच्यामुळे बी फटका बसला असेल. त्याच्यामुळेच फटका बसला. म्हणजे उत्पन्नात घट आले? उत्पन्नामध्ये खूपच घट आहे. आणि खर्च निघणार नाही, घरून पैसे टाकून कांदे काढायचे. पुढे शेतकरी कांदा लागवड करेल का? नाही करणार. नाही करणार. तर यापुढे कांदा लागवड करायचा की नाही हा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे उभा टाकलाय.